नागपुर जिले के कामठी तहसील अंतर्गत खैरी ग्राम पंचायत निवासी अमित मिश्रा शाम को अपने परिवार के साथ पैदल जा रहे थे, तभी कि रास्ते के बाजू में उन्हें एक मोर घायल हालत में मिला। गंभीर रूप से घायल होने की वजह से उन्होंने तुरंत वन विभाग की टीम को सूचना दी और मोर को ग्राम पंचायत ले जाया गया, लेकिन मोर का पैर गंभीर रूप से घायल होने की वजह से उसे नागपुर भेजा गया। हालांकि मोर को देखने के लिए ग्रामीणों की भीड़ देखने को मिली। आज आता 6 दरम्यान माझ्या गावातील काही लोक वॉकिंग करण्याकरता जातात, त्यापैकी त्या मिश्रा अमित मिश्रा म्हणून यांच्या मुलगी मुलगा त्यांनी ते तिकडं घुमत जात असताना त्या टी पॉईंटवर आपल्या राखेच्या डॅमजवळ रस्त्याच्या बाजूला तो मोर जखमी अवस्थेत पडून होता। त्यांनीसुद्धा पाणी पाजले, नंतर मी गेलो पुन्हा पाणी घेतलं, पुन्हा पाजलं, त्याची जखम पाहिली, ताबडतोब मी त्याला ग्रामपंचायतीला घेऊन आलो आणि जे काय प्राथमिक उपचार असतो तो साधारण मी केला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन लावून सांगितलं, सिव्हिल लाईनला त्यांची गाडी आली, गाडी त्यांना मोर टाकून नेलेला आहे आणि त्यांना विचारलं हा मोर आहे की लांडोर आहे, तर त्यांच्याप्रमाणे ते लांडोर म्हणून आहे, पण अनेक मोर त्या ठिकाणी अनेक दिसतात, परंतु हे फॉरेस्ट आपल्या राखेचं एवढी गरमावट असते की भयंकर मोठी गरमावट असते, अशामुळे अनेक राष्ट्रीय प्राणी त्यांचा जीव जातो आहे, किंवा तो आता जर कोणाचं लक्ष नसतं तो रात्रभर कुठल्या तरी गाडीनं दबल्या गेला असता, परंतु माणूस या नात्यानं मी ताबडतोब धाव घेतली आणि त्या मोराला ग्रामपंचायतीला आणून त्याचा उपचारसुद्धा केलेला आहे। माझी विनंती आहे कुठलाही राष्ट्रीय पक्ष असो ते माहिती करणं आणि त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या स्वाधीन करणं हे आपलं कर्तव्य आहे। धन्यवाद। VKB न्यूज के लिए कामठी से नितिन रावेकर की रिपोर्ट। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।